नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी संपादन केलेल्या ओंजळीतील शब्दफुले या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. हा काव्यसंग्रह कोकणात भरत असलेल्या साहित्य प्रतिभेचं ते प्रतिबिंब आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील, ज्येष्ठ गझलकार ए के शेख, जिल्हा माजी अध्यक्षा सुनीता जोशी, संजय गुंजाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कामोठे वसाहतीमधील नागरिकांना पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत असून गरजेपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. या प्रश्नावर भाजपचे नगरसेवक विकास खरत आक्रमक झाले असून त्यांनी सोमवारी आपले सहकारी आणि नागरिकांसह कामोठे येथील सिडकोच्या कार्यालयाला भेट दिली. मात्र सिडकोचे कार्यालय बंद असल्याने ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच मंत्रालयावर सुद्धा याबाबत धडक पाळण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. युवा अध्यक्ष, आमचे नगरसेवक, आमचे सहकारी मित्र, पण आज एक जबाबदारी अधिकारी ते एक सुद्धा नाही आहे. आता उत्तर कोण देणार आज आम्हाला? अलबंद करून ठेवलेले आहेत काही गोष्टी. आणि हा प्रश्न पाण्यासारखी समस्या आहे. आज पाणीपुरवठा कॉम्प्लेक्स असेल, डायनामिक सोसायटी असेल, सेक्टर 18 सेक्टर 6 लोक आहेत, ते वारंवार बऱ्याच वर्षापासून इथे राहतात. यांची समस्या ही अजूनपर्यंत सुटलेली नाही आहे. त्याला न्याय कोण देणार? आज आमचे माझ्या व्यतिरिक्त तुम्ही सामान्य जनतेची प्रतिक्रिया देऊ शकता. आणि याला जबाबदार इथे जे अधिकारी बसतात ना, हे जास्त जबाबदार आहेत. आणि येणाऱ्या काळात आम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पत्र देण्याचा काम करणार नाहीये. इथे लॉक लावणार आणि पूर्ण मंत्रालयावर जायला लागलं तरी चालेल आम्हाला आंदोलनासाठी. आणि हा प्रश्न आज सामान्य जनतेचा आहे, हा कुठल्या पक्षासाठी कुठल्या याच्यासाठी नाही. आणि पाणी ही अत्यावश्यक सेवामध्ये येतो. त्याच्यामुळं ही जर सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. आज किती मोठमोठ्या नव्याने सीसी देत आहेत. आज आजूबाजूला आवास योजना होत्या, यांना पाण्याची सुविधा कुठून देणार? त्यांना पाणी कुठून जातात? आज हजारो घरं होतात जे राहतात स्थानिक, त्यांनाच पाण्याची सुविधा नाहीये. होळी सण अवघ्या 2 आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केलं आहे. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी छोटी होळी करावी. होळीत प्रथा म्हणून पोळी टाकण्याऐवजी ती पोळी भुकेले आहेत त्यांना दान करावी. नागरिकांनी होळीसाठी वृक्षतोड करू नये. धुलीवंदन दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करून आरोग्याची काळजी घ्यावी आणि पाण्याची काटकसर करावी असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेच्या वतीने केले आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या 2 काळानंतर पहिल्यांदाच कोविड रुग्णसंख्या 0 आली आहे. कोरोनाच्या संकटाने सर्वत्र थैमान घातले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. सोमवारी रुग्णसंख्या 0 झाल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्राची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे भरीव योगदान लाभले. याबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खारघर येथील खान्देश रहिवासी संघाने महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने विविध सामाजिक संस्था संघटनेंच्या महिला आणि डॉक्टरांचा गौरव सोहळा, रक्तदान शिबिर आणि युक्रेनवरून सुखरूप परतलेल्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नवी मुंबई महापालिकेच्या सचिव चित्रा बाविस्कर आणि तृतीयपंथी विकी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्यामध्ये 23 महिलांना आकर्षक चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले. खारघर येथील वासुदेव बळवंत फडके गार्डनच्या अँफिथिएटरमध्ये झालेल्या या सोहळ्याला खान्देश रहिवासी संघाचे अध्यक्ष मधु पाटील, महिला अध्यक्ष रीना पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
करंजाडे येथे नवलाईफ जेनेरिक्स आणि डॉक्टर राहुल वडके क्लिनिक यांच्या वतीने आणि शर्मिला एस यांच्यातर्फे रविवारी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंची अशा प्रकारच्या विविध तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. या शिबिराचा परिसरातील 200 अधिक नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी डॉक्टर राहुल वडके, फार्मासिस्ट पल्लवी पाटील, मानसशास्त्र डॉक्टर ललिता आर सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक महिन्यात अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजिका शर्मिला एस यांनी यावेळी सांगितले. न्हावा शिवडी सीलिंगमुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 779 मच्छीमारांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर सोमवारी बैठक झाली. मात्र या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने ही बैठकही निष्फळ ठरली. न्हावा शेवडी सीलिंग प्रकल्पामुळे गावातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आश्वासन देऊनही MMRDA नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याने न्हावा ग्रामस्थांनी 14 मार्च पासून प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर MMRDA अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सोमवारी बैठकीला बोलावले होते. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसून अधिकाऱ्यांनी 15 एप्रिल पर्यंत मुदत मागितली आहे. मात्र ग्रामस्थांनी मुदत नाकारल्यास प्रकल्पाविरोधात कामकाज बेमुदत बंद आंदोलन केव्हाही सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी रोखठोक भूमिका न्हावा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मांडली आहे. खांदा कॉलनीमध्ये ग्रेसफुल हँड्स या सामाजिक संस्थेतर्फे महिला दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतानाच उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. वंचित महिलांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. संस्थापक अध्यक्षा पायल मधो, श्वेता शेट्टी, स्मिता चतुर्वेदी, मानसी ठक्कर, डॉक्टर मेघना जाधव, सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना निधी प्रभू यांच्यासह महिला उपस्थित होत्या. कोरोना विरोधी लढाईत केंद्र सरकारने आणखी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून आता देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कार्बोवॅक्स लस दिली जाणार आहे. देशातील 18 वर्षाखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही 4थी कोरोनावरील लस असणार आहे. पनवेल तालुक्यातील तरघर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा आणि श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा मागील महिन्यात संपन्न झाला. या मंदिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी सदिच्छा भेट देत विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तरघर गाव कमिटी अध्यक्ष विठ्ठल ओवळेकर, पांडुरंग ओवळेकर, बूथ अध्यक्ष शंकर मोहिते, वहाळ पंचायत समिती अध्यक्ष धीरज ओवळेकर यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी मुरुड साफ्या माध्यमातून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुरुड येथील हिंदू बोर्डिंग येथील भव्य पटांगणावर ही स्पर्धा रंगली असून या स्पर्धेत राजेश चंद्रकांत गाणार हे विजयी झालेत. त्यांना भाजप श्री 2022 या पुरस्काराने भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. राजेश गाणार हे अलिबाग पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण येथे आपली सेवा बजावत असून ते भाजप श्री 2022 मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेचे मुरुड तालुका भाजप उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांनी नियोजन केले होते. शिकण्याची उमेद असली तर त्या माणसासमोर त्याचे वय सुद्धा आडवे येत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पनवेल शहरातील कफ नगर परिसरात राहणारे 75 वर्षीय ज्येष्ठ तरुण राजकुमार ताकमोघे यांनी BA ची परीक्षा देऊन 69% गुण संपादन करत पदवी प्राप्त केली आहे. घरच्या गरिबीमुळे त्यांनी इंजिनिअरिंगला जाण्याचा निर्णय घेतला आणि मनापासून इंजिनिअरिंग शिकले. ते वयाच्या 60व्या वर्षी ते ST मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. इंजिनियर असले तरी त्यांना साहित्यात रुची होती. पदवी घ्यायची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती, त्यामुळे त्यांनी शिक्षण सुद्धा सुरू ठेवले आणि जिद्दीच्या जोरावर वयाच्या 75व्या वर्षी त्यांची अपूर्ण इच्छा त्यांनी पूर्ण केली. त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार इनामपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि बिस्किटांचं वाटप भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांनी यावेळी केलं. यावेळी भाजप खारघर मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, मुख्याध्यापक अनिल कदम, आयटी सेलचे संयोजक रुपेश चव्हाण, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एमका या लढाऊ विमानाचे अद्ययावत स्वदेशी मॉडेल बनवण्यासाठी प्रोटोटाईप डिझाईन आणि मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमका या लढाऊ विमानाचे अद्ययावत स्टेल्थ फायटर जेट्स खूप महाग आहेत, त्यामुळे ते बाहेरून खरेदी करण्याऐवजी भारत स्वतःच त्याचे अद्ययावत मॉडेल तयार करत आहे. राज्यसभेत संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी याबाबतची माहिती एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सादर केली. रविवारी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आदेश दिले होते. यामुळे आपली सुरक्षा तर मजबूत होईलच, पण आर्थिक विकासालाही मदत होईल असे पंतप्रधानांनी सांगितले. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अजित डोवाल उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या प्रमुखांचीही भेट घेतली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सोमवारी चांगलेच गाजवले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक पेन ड्राईव्ह सभागृहात सादर करून वक्फ बोर्डावरील सदस्यांचे कसे दाऊदशी संबंध आहेत हे दर्शवून नवा बॉम्ब टाकला. याशिवाय सरकारी वकील चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे न देता सीआयडीकडे दिल्याने भाजपने सभात्यागही केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत प्रत्येक ठिकाणी राज्यातील नेत्यांचे, मंत्र्यांचे नाव वकील घेत आहेत, अशा परिस्थितीत राज्याचे पोलीस याची चौकशी कशी करणार, त्यांच्यावर दबावच येणार, ही सगळी चौकशी सीबीआयकडे गेली तर षडयंत्राचा पर्दाफाश होईल असे त्यांनी सांगितले. देखिए, मैंने जो आज पेन ड्राइव दिया है उसमें आप संभाषण सुन सकते हैं और वक्फ बोर्ड के मेंबर अपनी दाऊद से रिश्तेदारी क्या है बता रहे, कैसी उनकी छोटी छोटी बात दाऊद तक पहुंचती है वो बता रहे, सामने वाले को धमका भी रहे और साथ साथ सामने वाले को ये भी कह रहे हैं कि वक्फ बोर्ड में अब तुम काम करने के लिए आ जाओ, अपन वहां मिलकर पैसा कमाएंगे और आपस में बांट लेंगे. वक्फ की प्रॉपर्टी जो होती है वो खुदा के नाम पर, अल्लाह के नाम पर होती है, उसमें भी भ्रष्टाचार करके मिल बांट कर खाने की बात करते हैं और दाऊद से रिश्तेदारी बताते हैं, ऐसे ही लोगों को ये सरकार संरक्षण देती है.